नमस्कार मंडळी, आपण आज जाणार आहोत जिहेकाटापूर योजनेतील पाणी वर्धनगड घाटात कसे मोठ्या प्रमाणात उसळत आहे ते पाहण्यास. आता आपण आलो आहोत सातारा येथे व पवई नाका येथील पुलाखालून निघालो आहोत. सातारा एस टी स्टँडवर तेथून आपण जाणार आहोत पोशेगावला व जाताना पाहणार आहोत हे ठिकाण. हा आहे सातारा येथील एस टी स्टँड परिसर. हे आहे स्टँड शेजारील मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स. हे आहे सातारा येथील एस टी बसस्थानक. सकाळची वेळ आहे व तुम्ही पाहत आहात वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी थांबलेल्या या एस टी बसेस. येथे काही वेळ थांबल्यावर आम्हाला मिळाली सातारा वडूज बस व आम्ही निघालो आहोत पुशेगावला. आम्ही पुशेगावहून आमचे ग्रामदैवत असलेल्या श्री क्षेत्र गारवडी येथील निष्णाई देवीच्या नवरात्रीनिमित्त दर्शनाला चाललो आहे व जाताना लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नामुळे नेर धरणात पाणी सोडण्यासाठी पाईपलाईनद्वारे पाणी वर्धनगड घाटात सोडले आहे ते पाहणार आहोत व तेथून हे पाणी बोगद्यातून नेर तलावामध्ये सोडले आहे. कायम दुष्काळी मान आणि खटाव या दोन तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या जिहेकाटापूर उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने 1,330 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे या योजनेचे भाग्यच उजळले असल्याने या निधीतून उर्वरित सर्व कामे पूर्ण होणार आहेत. कृष्णा नदीचे पाणी उपसा करून ते नेर तलाव तसेच आंधळी धरणात नेऊन येरळा व मान या दोन नद्या वाहत्या करण्यात येणार आहेत. सातारा तालुक्यातील जिहेकाटापूर येथे कृष्णा नदीवर पंप हाऊस बांधण्यात आलेला आहे. तिथून शिरडोन तालुका कोरेगाव येथील पंप हाऊसमध्ये पाणी नेण्यात आले आहे. तिथून जरंडेश्वर पंप हाऊसमधून वर्धनगड बोगद्यामार्गे हे पाणी नेर तलावात सोडण्यात आले आहे. या तलावातून ते येरळा नदीत सोडण्यात आले आहे. येरळा नदीवर असलेल्या 15 KTVR बंधाऱ्यातून उपसा करून ते खटाव तालुक्यातील गावांना देण्यात येणार आहे. तसेच पुढे हेच पाणी आंधळी तलावात नेण्यात येईल. तिथून ते मान नदीत सोडून 17 KTVR बंधाऱ्याच्या माध्यमातून मान तालुक्यातील गावांना देण्यात येणार आहे. हा आहे वर्धनगडचा घाट. साधारण घाटाच्या मध्यावर आले की तुम्हाला हे दक्षिण बाजूला जे उसळणारे पाणी दिसत आहे व येथून या घाटाखालून बोगद्यातून पाणी पुढे नेर धरणात सोडले आहे.